ओम सर्व मंगले मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिके शरणेय त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते जय माता दी। नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपणास सांगणार आहे की सन 2021 मध्ये शारदीय नवरात्री कधी आहे, केव्हा सुरू व केव्हा समाप्त होणार हे सांगणार आहे, तसेच नवरात्रीशी निगडीत काही महत्त्वपूर्ण माहिती सांगेल, त्यामुळे आजचा हा व्हिडिओ आपणास नक्कीच आवडेल। 2021 शारदीय नवरात्री ऑक्टोबर महिन्यात आहे, परंतु या नवरात्रीस आश्विन महिन्यात शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी म्हणजेच पहिली तिथीपासून नवमी तिथीपर्यंत साजरी केली जाते। जसे की आपणास माहीत आहे, ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये थंडी असते व शरद ऋतू प्रारंभ होतो, म्हणून यास शारदीय नवरात्री असे म्हणतात। मित्रांनो, असे म्हटले जाते की या नवरात्रीत जो कोणी देवीची शुद्ध अंतकरणाने पूजा करतो त्यास देवी प्रसन्न होते व त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीच्या वेगवेगळ्या 9 रूपांची पूजा केली जाते, त्यामुळे घरामध्ये पूजा अर्चा केल्यामुळे देवी मातेचा आशीर्वाद मिळतो। धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीरामाने रावणाचा वध करण्यासाठी माताराणीची नवरात्रीमध्ये पूजा केली होती। यावर्षी नवरात्र महोत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे व 15 ऑक्टोबरला समाप्त होणार आहे। 7 ऑक्टोबरला पहिल्या दिवशी कलश स्थापन होईल व 14 ऑक्टोबरला नवमी तिथीला सांगता होईल व 15 ऑक्टोबर दसरा असणार आहे। तेव्हा मित्रांनो, या नवरात्रीमध्ये देवी मातेची मनोभावे पूजा करावी, त्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा।